नमस्कार, मी तेजराज ढिके, टीडीके चॅनल वर आपलं स्वागत आहे। आज आपण उत्तर प्रदेशमध्ये घटना पाहणार आहोत। आता उत्तर प्रदेशमध्ये एक बांदा नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्येच एक गाव आहे बडोखर बुजुर्ग नावाचं, आणि त्या गावातच एक फॅमिली वास्तव्याला आहे। त्या फॅमिलीमध्ये आई वडील आहेत। आता वडिलांचं नाव चिन्नू आहे, आईचं नाव कैलासी आहे, आणि त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव बालेंद्र आहे। मग त्या बालेंद्रचं लग्नसुद्धा झालेलं आहे। त्याच्या पत्नीचं नाव आहे प्रमिला, आणि त्याला एक 8 वर्षाचा मुलगासुद्धा आहे, ज्याचं की नाव प्रियांशू आहे। आता बघा, यांच्यासोबत त्या बालेंद्रची चुलतीसुद्धा राहत असते, जिचं की नाव आहे तेजनिया। मग सर्व हे असं काही कुटुंब त्या घरामध्ये राहत असतं। पण तो जो बालेंद्र आहे त्याची जी बायको आहे प्रमिला, ही त्याच्यापाशी नांदत नसते तर ती माहेरी राहत असते। कारण त्यांच्यामध्ये काहीतरी भांडणं असतात, खटके उडत असतात, म्हणून त्यांच्या दोघांचं पटत नसल्यामुळं ती माहेरी राहत असते। आणि हा इकडेच राहत असतो, आणि तो जो मुलगा आहे 8 वर्षाचा तोसुद्धा वडिलांकडेच राहत असतो, त्या बालेंद्रकडं। मग आता तारीख आहे 14 एप्रिल 2023। आता ह्या दिवशी काय होतं, आता तो जो बालेंद्र आहे त्या बालेंद्रच्या बहिणीचा त्याला फोन येतो। आता बघा, त्याची जी बहीण आहे ही दुसऱ्या गावाला राहत असते, म्हणजे जवळ त्याच्या गावापासून जवळच तिचं गाव आहे, आणि तिथं ती राहिला असते। तिचा त्याला फोन येतो की माझ्या घरी ये म्हणून, तो कारण तिला काहीतरी क्षेत्रातलं काम असतं, त्या कामासाठी तिने त्याला बोलून घेतलेलं असतं। मग तोही तिच्या घरी जातो, आणि तिच्या घरी गेल्यानंतर 3-4 दिवसाचं काम असतं शेतामध्ये, म्हणून तो आता तिथंच राहणार असतो 3-4 दिवसांसाठी। मग आता 14 तारखेला गेलेला आहे, मग आता 14 तारखेचा दिवस तर जातो, मग आता येतो 15 तारखेचा दिवस येतो। आता 15 एप्रिल आल्यानंतर त्या बालेंद्रला अचानक फोन येतो। आता फोन कुठून येतो, तर त्याचं जे गाव आहे बडखोर बुजुर्ग, त्या गावातून त्याच्या शेजाऱ्याचा त्याला फोन येतो। आणि तो शेजारी त्याला म्हणतो, बालेंद्र एक काम कर म्हणतो, जसा असशील तसा ताबडतोब घरी निघून ये, तुझ्या स्वतःच्या घरी निघून ये, आणि सोबत तुझ्या बहिणीलासुद्धा घेऊन ये। आता त्यावेळेस बालेंद्र म्हणतो की असं काय झालेलं आहे, बहिणीला पण घेऊन ये म्हणताय, लवकरात लवकर ये म्हणताय, असं काय झालं आहे? अरे म्हणतो, फोनवर सांगण्यासारख्या काही गोष्टी नाहीत, तर तू ताबडतोब तुझ्या बहिणीला सोबत घेऊन ये, इथं आल्यासच तुला सर्व काय कळेल। आता तो बालेंद्रसुद्धा संभ्रमात पडलेला असतो, त्यालासुद्धा कळत नाही की अरे नक्की काय झालेलं आहे, पर काल तर मी इकडं आलेलो आहे, आणि तिकडं असं काय झालं की मला शेजाऱ्यांचा फोन येतो, ते म्हणत की लवकरात लवकर घरी निघून ये म्हणून। मग तो आता बहिणीसुद्धा सांगतो, बहीणसुद्धा घाबरून जाते, त्या दोघांनाही खूप टेन्शन येतं, म्हणून ते काय करतात, ताबडतोब त्यांच्या गावाकडे निघतात। आता त्या बालेंद्रच्या गावाकडे आल्यानंतर ज्यावेळेस ते घरी येतात, घरासमोर आल्यानंतर त्यांना त्यांच्या घरासमोर अशी काही गर्दी दिसते की ते दोघंही बहीण भाऊ घाबरून जातात, अक्षरशः विचारात पडतात की अरे माझ्या घरात असं काय झालेलं आहे की लोकांनी एवढी अख्ख्या गावाने इथं गर्दी केलेली आहे, अख्खं गाव जमा झालं आहे माझ्या घरासमोर। मग ते आता ज्यावेळेस घरात जातात, घरात ज्यावेळेस प्रवेश करतात, प्रवेश केल्याबरोबर त्याचे जे वडील आहेत त्या बालेंद्रचे, ज्यांचं नाव आहे चिन्नू, ते चिन्नू अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात, आणि त्यांचा मृत्यू झालेला असतो, म्हणजे अक्षरशः त्यांचा मृतदेहच पडलेला असतो रक्ताच्या थारोळ्यात। त्यांच्या पोटावर जखमा असतात, गळ्यावरसुद्धा जखमा असते। आता हे दृश्य पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते। ते दोघं बहीण भाऊ असं काय हंबरटा फोडतात की एवढं त्यांना टेन्शन येतं की काय करावं काय नाही हे सुचत नाही। मग आता परत आतमध्ये जातात, आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या आईचा मृतदेह त्याला दिसतो। त्याची आईसुद्धा जे रक्ताच्या थरोळ्यात पडले असते, त्याच्या गळ्यावर वार झालेले असतात। मग परत दुसऱ्या खोलीमध्ये जातो, तर तिथं त्याची चुलती पडलेली असते, ती तेजनिया, तिच्यासुद्धा गळ्यावर वार झालेले असतात। मग तो एवढा भांबावून जातो, रडावं का काय करावं हेच त्याला कळत नाही, त्याच्या बहिणीसुद्धा काय कळत नाही काय करावं म्हणून। मग तो म्हणतो, माझा मुलगा कुठं आहे, प्रियांशी कुठं आहे म्हणून। मग लोक जमलेलं त्याला सांगतात, एक काम कर, तू टेरेसवर जा, तिथं तुझा मुलगा आहे म्हणून। मग तो टेरेसवर जातो, तिथं बघतो तर त्याचा मुलगासुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे मरून, त्याच्यासुद्धा गळ्यावर वार केलेला असतो। मग तिथं पोलीससुद्धा येतात, पोलीस आल्यानंतर आता सर्व मृतदेहांची पाहणी करतात, तर पोलिसांच्या लक्षात असं येतं की अरे यांच्या गळ्यावर वार करूनच यांना मारण्यात आलेला आहे। मग आता पोलीस काय करतात, पंचनामा वगैरे उडकून झाल्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी म्हणून दवाखान्यात पाठवून देतात, आणि मग आता गावातल्या लोकांकडे चौकशी करायला सुरू करतात। मग आता चौकशी करत असताना आता त्यांना त्या चौकशीमध्ये तेवढं काही निष्पन्न होत नाही, काही तशी म्हणावी तशी माहिती त्यांना मिळत नाही। मग ते काय करतात, आता त्या बालेंद्रकडे चौकशी करायला सुरू करतात की बाबा तुझ्या तुला कोणावर संशय आहे का, कुणी हे हत्याकांड घडून आणलं असावं का, घडून आणलं असावं, आणि याच्या मागची कारणं काय आहेत। आणि शेजाऱ्या पाजांना विचारतात, हे बघा म्हणतात, एवढं हत्याकांड झालं, 4-4 लोकांना मारलेलं आहे, एक मुलाला आणि 3 वयस्कर लोकांना, तर तुम्हाला आवाज आले नाहीत का, तुम्ही काय करत होतं एवढं। तर मग आता शेजारचा जो माणूस आहे तो त्यांना सांगतो, हे बघा साहेब म्हणतो, आता हे जे गाव आहे आता आजूबाजूला सर्व शेती आहे इथं, आणि शेतामध्ये आता गहू काढणीचं काम सुरू आहे।
मग आता इथं तीन तीन मशीन लावलेले आहेत गहू काढण्यासाठी, थ्रेसर मशीन ज्याने आपण गहू काढतो त्या मशीन. मग ते आता गहू काढायचं आता रात्रंदिवस काम चालू आहेत म्हटल्यानंतर त्या मशीनचा असा का म्हणजे असा काही जोरात आवाज येतो की त्या आवाजामुळे म्हणजे घरात बोलायलासुद्धा आम्हाला ऐकू येत नाही एकमेकाचं, यांचा आवाज आम्हाला कसा येणार. अच्छा ठीक आहे म्हणतो पोलीस. मग आता त्या बालेंद्रकडे चौकशी करायला सुरू केल्यानंतर तो जो बालेंद्र आहे तो पोलिसांना सांगतो की साहेब आता ते विचारतात तुला कोणावर संशय आहे का, कोण हे सर्व करू शकतं आणि याच्या मागचे कारणं काय असतील. तर तो सरळ पोलिसांना आता एक नाव सांगतो. तो म्हणतो साहेब मला माझ्या साडूवर संशय आहे ज्याचं की नाव आहे शिवशरण आणि माझी पत्नी ही सुद्धा इथे राहत नसते तर ती तिच्या माहेरी राहिला आहे आणि माझ्या पत्नीचे त्या माझ्या साडूचे प्रेम संबंध आहेत, अनैतिक संबंध आहेत आणि त्याच्यातून त्यांनी काहीतरी केलं असावं असं तो पोलिसांसमोर संशय व्यक्त करतो. पण आता बघा पोलीस जे आहेत पोलीस काय करतात आता सगळीकडतात चौकशी करतात, चौकशीमध्ये काही निष्पन्न होत नाही. मग हा ज्यावेळेस त्या साडूवर संशय व्यक्त करतो त्यावेळेस पोलीस तेवढं त्याचं मनावर घेत नाही. पोलिसांना असं वाटतं की अरे हा साडू विचारतात राहिला कुठं आहे, तर तो सांगतो चित्रकूट अशा ठिकाणी कुठेतरी राहिला आहे म्हणून. तो पोलीस म्हणतात एवढ्या लांब राहिला आहे तो इथं येऊन यांना मारून लगेच पसार कसा काय होईल किंवा तेवढ्या लांबून यांना खास मारण्यासाठी येईल हे काय आम्हाला म्हणजे पटण्यासारखी गोष्ट नाही. तर ठीक आहे म्हणतात पोलीस. मग आता पोलीस काय करतात इकडं तिकडं जुजबी चौकशी करतात, सगळी माहिती काढायचा प्रयत्न करतात पण त्या माहितीमध्ये परत काही निष्पन्न होत नसल्यामुळे ही केस पोलीस आता काय करतात कुठंतरी थोडीशी बाजूला ठेवतात आणि याच्यामध्ये बरेच दिवस निघून जातात. मग आता चार जणांचे हत्याकांड झालेले आहेत, तीन वयस्क लोकांचे आणि एका मुलाचा. तरी पोलीस कसली हालचाल करत नाहीत, कसलाही तपास लावत नाहीत, कसलाही म्हणजे काही करत नाहीत पोलीस, म्हणजे मनावर नाही घेतलेलं पोलिसांनी असं काही लोकांना तिथल्या गावातील लोकांना वाटतं. म्हणून ते काय करतात आता सरळ आंदोलन करतात, पोलीस चौकीपाशी जाऊन आंदोलन करतात, रस्ता रोको करतात. मग आता हे केल्यानंतर मग खडबडून पोलीस त्यावेळेस जागे होतात आणि तिथले जी DSP आहेत अभिनंदन म्हणून त्यांचं नाव आहे तिथल्या DSP-चं ते हे केस मनावर घेतात. मग आता ते काही टीम गठीत करतात की कुणी हे हत्याकांड घडून आणलं असावं याचा सखोल तपास झालाच पाहिजे, कुठलेही कारणं चालणार नाहीत. मग आता ते अभिनंदन जे आहेत DSP ते काय करतात काही टीम गठीत करतात, काही टीम बनवल्यानंतर मग आता या केसचा सखोल तपास लावायला सुरू करतात. मग आता ज्या इन्स्पेक्टरनी ही सर्व माहिती घेतलेली असते तपास केलेला असतो त्या इन्स्पेक्टरकडून सर्व माहिती घेतात ते की त्यांच्या घरच्यांना कुणावर संशय आहे, त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं आहे का, असं काय सर्व चौकशी करतात. त्यावेळेस ते इन्स्पेक्टर त्या DSP-ला सांगतात की साहेब म्हणतात की तो जो बालेंद्र आहे त्यांचा मुलगा तो म्हणत होता की माझा जो साडू आहे त्याच्यावर मला संशय आहे, पण तो राहिला कुठं आहे तर चित्रकूटला राहिला आहे तो, असं काय तो सांगत होता. पण आम्हाला आम्ही असा विचार केला की तेवढ्या लांबून येऊन हा मारून कसा काय जाऊ शकतो म्हणून आम्ही तेवढं त्यावेळेस मनावर घेतलं नाही. मग ते DSP म्हणतात हे बघा ज्यावेळेस त्यांनी नाव घेतलं आहे त्याच वेळेस तुम्ही त्याची चौकशी करायला पाहिजे होती, तुम्ही का चौकशी केली नाही. मग आता DSP काय करतात त्या साडूचा मोबाईल नंबर घेतात त्या बालेंदरकडून, त्याच्या बायकोचा पण मोबाईल नंबर घेतात त्या प्रमिलाचा आणि त्या मोबाईल नंबरचे सर्व कॉल डिटेल्स काढतात. आता ज्यावेळेस कॉल डिटेल्स काढतात त्या कॉल डिटेल्समध्ये असं दिसतं की ही जी प्रमिला आहे ती सारखं त्याच्या साडूबरोबर बोलत असतात त्या शिवशरणबरोबर आणि ते तो जो शिवशरण आहे तोसुद्धा त्या प्रमिलाबरोबर सारखं बोलत असतो, वेळी अवेळी तासन तास यांचं बोलणं सुरू आहे. मग आता पोलिसांना इथं कुठंतरी खात्री पडते एक संशय बाळावतो पोलिसांचा, कारण त्या बालेंद्रनेसुद्धा पोलिसांना सांगितलेलं असतं की माझ्या साडूचे आणि माझ्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत. मग आता हे कुठंतरी पोलिसांना खरं वाटतं कारण ज्यावेळेस पोलीस कॉल डिटेल्स काढतात त्या कॉल डिटेल्समध्ये पोलिसांना हे सर्व काही निष्पन्न झालेलं असतं कारण त्यांचे वारंवार फोन चालू आहेत, तासन तास बोलणं चालू आहे. ती प्रमिला त्या शिवशरणला फोन करत असते, तो शिवशरण ह्या प्रमिलाला सारखा फोन करत असतो याच्यावर पोलिसांना खात्री पडते. मग आता पोलीस काय करतात सरळ त्या शिवशरणकडच्या म्हणजे त्याच्या गावाकडे जातात, त्याला ताब्यात घेतात आणि त्या प्रमिलासुद्धा ताब्यात घेतात आणि ताब्यात घेतल्यानंतर मग सरळ पोलीस चौकीला आणतात आणि त्यांना विचारायला सुरू करतात. पण ते ताकासतूर लागू देत नाहीत, ते म्हणतात आम्हाला काय माहीत नाही आम्ही एवढ्या लांब राहिला आहेत, आम्ही कशाला इथे येऊन यांना मारू आणि लहान मुलाला पण म्हणजे आम्ही असं काही करेल का की एका निष्पाप मुलालासुद्धा आम्ही कसं काय मारू शकत, असं काय ते उडवाडीचे उत्तर वगैरे देतात. पण ज्यावेळेस आता पोलीस त्यांना विचारत आहे ते तुझे त्या प्रमिलाचे काय संबंध आहेत, तर तो म्हणतो की काही संबंध नाहीत फक्त बाबा मी त्याचा साडू आहे त्याची बायको आहे एवढेच आमचे संबंध आहेत.
नाही मदत, मग तुमचे बोलणे कसे काय सुरू असतात, सारखे काय एवढं बोलत असतात तुम्ही, असं काय त्यांच्यासमोर क्वालिटी टेस्ट ठेवतात पोलीस, त्यावेळेस तो कुठेतरी आता भांबावून जातो, त्याला असं वाटतं की अरे पोलिसांना सर्वच माहिती पडलेलं आहे. मग आता पोलीस त्याला थोडासा पोलिसी खाक्यासुद्धा दाखवतो त्या शिवशरणला, त्यावेळेस तो गडबडतो आणि तो म्हणजे असा विचार करतो की अरे आता लपवण्यात काही अर्थ नाही, पोलिसांना सांगावंच लागेल नाहीतर आपलं काही खरं नाही, आणि त्या प्रमेलासुद्धा तसंच वाटतं. मग आता हे सांगायला सुरू करतात, म्हणतात साहेब माझे त्या प्रमेलाचे अनैतिक संबंध आहेत. मग आता पोलीस काय करतात, त्या बालेंदरकडंसुद्धा यांच्या बाबतीत चौकशी करतात. मग तो बालेंदरसुद्धा पोलिसांना सांगायला सुरू करतो की म्हणतो साहेब आता हा माझा साळू आहे आणि ती प्रमिला माझी बायको आहे, मग ज्यावेळेस आता साळूच्या नात्याने तो माझ्या घरी यायचा त्यावेळेस तो प्रमिला बरोबरसुद्धा बोलायचा. मला असं वाटतं की चला नातं आहे, बोलत असेल, थट्टामस्करी करत असेल म्हणून मी तेवढं काही लक्ष देत नसायचो, पण माझ्या माघारी यांचे असे काही संबंध वाढले की त्याच्यामध्ये त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले, अनैतिक संबंध निर्माण झाले, आणि अशातच आता होळीचा दिवस आला. अरे मला हे अशातच आता होळीचा दिवस आला, आता मला हे काय माहीत नव्हतं की यांच्यामध्ये कसले संबंध सुरू आहेत किंवा प्रेमसंबंध सुरू झालेले आहेत, अनैतिक संबंध सुरू झाले आहेत, हे मला काही माहीत नव्हतं तोपर्यंत. पण त्या होळीच्या दिवशी यांनी थोडी दारू पिली होती आणि दारू पिल्यानंतर हा आमच्या इथे शिवून असा काही होळी खेळायला सुरू केलं ह्यांनी माझ्या बायकोबरोबर, की भरपूर ह्यांनी होळी खेळली आणि होळी खेळता खेळताच हे मग आता घरामध्ये गेले आणि त्याच वेळेस मीसुद्धा त्यांच्या पाठीमाग गेलो, म्हणजे एक थोड्या वेळाने, लगेच नाही गेलो, एक थोड्या वेळाने पाणी प्यायचं किंवा काहीतरी म्हणजे काही हे काहीतरी कामानिमित्त मी घरामध्ये गेलो, त्यावेळेस मला हे नको त्या अवस्थेत दिसले, त्याच वेळेस मला कळलं की या दोघांचे अनैतिक संबंध सुरू आहेत म्हणून. मग त्यावेळेस मी त्या साडूला असं काय फैलावर घेतलं, त्याला शिव्या घालून तिथून हाकलून दिला आणि हिलासुद्धा बरंच बोललो मी. मग आता यांची चोरी पकडली गेल्यामुळं ती माझी जी बायको आहे प्रमिला एवढी लाजली की ती आता तिने विचार केला की इथं राहायचं नाही, इथं जर राहिलं तर हा माणूस मला काय असा नीट जगू देणार नाही, हा सारखा मला टॉर्चर करेल किंवा सारखा त्रास देईल मला, आणि मला तर तो शिवशरणच पाहिजे, त्याच्यावरच माझं प्रेम आहे, असं काय तिने विचार केला. तिने सरळ तिचं माहेर गाठलं. आता माहेर गेल्यानंतर तिने तिच्या वडिलांना असं सांगितलं, एकाचं दोन करून सांगितलं की माझा नवरा माझ्यावर संशय घेतो आहे, माझा नवरा माझ्यावर डाऊट घेतो आहे, माझं काही नसताना त्या शिवशरणबरोबरच तू आहेस किंवा त्याच्याबरोबर तुझे प्रेमसंबंध आहेत, अनैतिक संबंध असा डाऊट घेऊन मला खूप छळतो आहे म्हणून मी माहेरी आलेलं आहे. तिने असं काय सांगितल्यानंतर आता तिचे जे वडील आहेत त्यांना माझा असा काय राग आला की ते सुद्धा आता माझ्यावर चिडून होते की याला कधी ना कधी आपण धडा शिकवायचाच म्हणून. मग आता अशामध्येच काही दिवस निघून गेल्यानंतर मग आता यांनी एक प्लॅन तयार केला की याला कसा संपवायचा, यांना असा धडा शिकवायचा की यांच्या घर कुणालाही ठेवायचं नाही जिवंत. मग आता ठरल्याप्रमाणे 15 एप्रिल, मग आता ही संधीची वाट बघत होते. आता यांना कळलं की मी बहिणीच्या घरी गेलेलो आहे म्हणून दुसऱ्या गावाला 14 तारखेला, 14 एप्रिल 2023. मग आता यांना कळल्यानंतर यांनी काय केलं की लगेच तडक, मग आता 14 तारखेच्या रात्रीचे हे त्यांच्या गावाकडून आले असावे हे तिघंजणं आणि यांनीच हे सर्व काही केलं असावं. आता हे सर्व ज्यावेळेस बालेंदर सांगतो पोलीस, मग आता पोलीस काय करतात, बघा त्या शिवशरणाला जर ताबे घेतलेला आहे, त्या बालेंदरची जी बायको आहे प्रमिला हिला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे, मग आता त्या प्रमिलाचे जे वडील आहेत त्यांनासुद्धा पोलीस ताब्यात घेतात आणि ह्या तिघांची रवानगी जेलमध्ये करून टाकतात आणि केसचा उलगडा सर्व काय असा होतो. तर मित्रांनो, ही त्याची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका, शेअर करा, लाईक करा. तर आपण परत आणखीन उद्या एखाद्या स्टोरीमध्ये भेटूया, तोपर्यंत आपण खुश राहा, आनंद राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या, तोपर्यंत धन्यवाद.